नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर आपण शिक्षक भरती संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीसुद्धा घेत आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ही माहिती शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया संबंधीच्या गतीला आता वेग आलेला आहे आणि यामध्ये पवित्र प्रणाली संदर्भातील ज्या जाहिराती आहेत त्या एकूण दहा हजार एक या जाहिराती संबंधीची माहिती ही अपलोडिंग झालेली असून या जाहिराती आपल्याला उद्यानंतर म्हणजे दोन मार्च नंतर पवित्र प्रणालीवर डिक्लेअर केल्या जाणार आहेत त्याचबरोबर वर्तमानपत्रात सुद्धा येणारच आहेत तत्पूर्वी आपल्याला काही गोष्टींचं कम्पॅरिझन करणं तितकंच गरजेचं आहे कारण या अनुषंगाने तुम्हाला उद्या अप्लाय करताना कुठे अप्लाय करायचं आहे कुठे पसंतीक्रम द्यायचा आहे कुठे पहिला पसंतीक्रम द्यायचा आहे कुठे नंतर द्यायचा आहे या सगळ्या गोष्टींचा सविस्तर विचार हा करणं गरजेचं आहे त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थापन समिती ज्या म्हणतो आपण म्हणजेच खाजगी शाळा त्यानंतर अनुसूचित जमाती अनुसूचित म्हणजे सॉरी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अशा सगळ्या ज्या कॅटेगरीवाईज जागा यामध्ये सगळ्या बाबींची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर खाजगी संस्था प्राथमिकच्या कोणत्या शाळेत खाजगी संस्था माध्यमिकच्या शाळेमध्ये कोणत्या जागा आहेत या सगळ्या विस्तृत माहिती तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही सगळी माहिती पाहणं का गरजेचं आहे तुम्हाला आताच मी सांगितते अगदी त्याप्रमाणे आणि या माहितीचा कम्पॅरिझन करणंही तितकंच गरजेचं आहे कारण यावर आधारितच उद्या निवड करणं किंवा रिजेक्शन हे अत्यंत गरजेचं आहे कारण उद्या चलून आपल्याला पसंतीक्रम नोंदवताना कुठल्याही प्रकारची चूक ही, ही खूप महागात पडू शकते अगदी त्यामुळे पहा तुम्ही इथे पाहू शकता इकडे आपल्याला माहिती घ्यायची व्यवस्थापनमध्ये दिलेलं आहे जिल्हा परिषद पंचवीस जागा आहेत मनपाच्या अकरा जागा आहेत नपाच्या बावन्न जागा आहेत आणि खाजगी संस्था यांच्या प्राथमिकच्या एकशे पंचवीस जागा आहेत आणि खाजगी संस्था माध्यमिकच्या सहाशे बारा जागा आहेत आणि एकूण आठशे पंचवीस जागा या इकडून भरल्या जाणार आहेत आता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये डिफरन्शिएशन तुम्हाला लक्षात येईल यामध्ये अनुसूचित जाती ज्या आहेत त्यांच्याकरिता जिल्हा परिषदेच्या सातशे सतरा जागा रिक्त असून मनपामध्ये अनुसूचित जातीकरिता सतरा जागा या रिक्त तुम आहेत तुम्ही ते पाहू शकता तुमची जी जात प्रवर्गामध्ये तुम्ही मोडता त्या अनुषंगाने तुमच्यासाठी जिल्हा परिषदेच्या जागा किती रिक्त आहेत त्यानंतर मनपाच्या जागा किती रिक्त आहेत नगरपालिकेच्या जागा किती रिक्त आहेत आणि खाजगी संस्थाच्या किती आहेत हे तुम्हाला या चार्टवरून व्यवस्थितरित्या कम्पॅरिझन लक्षात येईल तुम्ही पाहू शकता अनुसूचित जातीकरिता मनपाच्या सत्र सत्त्याण्णव जागा आहेत तर अनुसूचित जातीच्या नपा नगरपालिकेच्या बेचाळीस जागा असून खाजगी संस्था प्राथमिकच्या त्रेपन्न जागा आहेत खाजगी संस्था माध्यमिकच्या सातशे नव्वद जागा आहेत आणि एकूण एक हजार सातशे चार जागा या अनुसूचित जातीकरिता भरल्या जाणार आहेत जमातीकरता एक हजार पाचशे बत्तीस मनपाच्या अठ्ठेचाळीस आणि नपाच्या एकोणपन्नास खाजगी संस्था प्राथमिकच्या सत्तेचाळीस जागा आहेत आणि खाजगी संस्था माध्यमिकच्या चारशे एकाहत्तर आणि एकूण दोन हजार एकशे सत्तेचाळीस जागा आहेत अनुसूचित जाती पेसाक्षेत्र यांना जो पेसाक्षेत्राचा सर्टिफिकेट असताना तिथले रहिवासी आहेत अगदी त्यांच्याकरिता चारशे एकोणनव्वद जागा आहेत पाहू शकता इथे फक्त पेसा क्षेत्रातील उमेदवार एस टी कॅटेगरी यांनाच प्राधान्य दिलं जातं आणि तुम्हाला पसंतीक्रम निवडताना हा पण गोष्ट लक्षात घ्यायचं की अनुसूचित जातीकरिता असलेला पेसा क्षेत्र आहे तेही तुम्हाला निवडायचं नाही कारण तिथे तुमचं निवडही होणार नाही आणि ऑप्शन जरी सिलेक्ट केला तरी तो खालीच जाणार आहे म्हणजे इथे मर्यादा नसल्यामुळे तुम्हाला तो टेन्शन नाही आहे परंतु ज्या गोष्टीमध्ये तुमची निवड होईल त्या व त्याच पसंतीक्रमानुसार तुम्ही निवडलेलं तुम्हाला बरं पडेल मनपाच्या झिरो जागा आहेत त्यांच्या नपाच्या एक जागा आहे खाजगी संस्थेच्या दोन जागा आहेत म्हणजे पाहू शकता अनुसूचित जाती पेसाकरिता चारशे एकोणनव्वद जागा जिल्हा परिषदच्या आहेत अनुसूचित जमातीकरिता एकशे पाच एक हजार पाचशे बत्तीस जागा आहेत आणि खाजगी संस्था ज्या आहेत अनुसूचित जातीकरिताच्या दोन ज्या आहेत त्यानंतर खाजगी संस्था माध्यमिकच्या तेहतीस जागा आहेत आणि एकूण पाचशे पंचवीस जागा त्यांच्याकरिता आहेत आता विजय कॅटेगरीचं तुम्ही पाहू शकता जे उमेदवार आपले विजय कॅटेगरीमध्ये मोडतात त्यांना लक्षात येईल आता विजय कॅटेगरीचे एकशे सदुसष्ट उमेदवारच म्हणजे जे आहेत ते जिल्हा परिषदमध्ये त्यांचीच निवड होणार आहे आणि ते उमेदवारांनुसार म्हणजे ज्यांचा मार्क हे सगळ्यात जास्त असेल त्याच्यापासून ते, ते मार्क कमी असलेल्या उमेदवारांपर्यंत आणि जिल्हा परिषदेमध्ये एक ते आठ पदाकरिता जागा असतात त्यातल्या त्यात एक ते पाच ते सहा जे आहे सॉरी एक ते पाच आणि एक ते चार करिता ज्या जागा आहेत त्या जास्त निघतात ह्या एकशे सदुसष्ट मध्ये आणि सहा ते आठ करिता त्या मानाने कमी आहेत जागा अगदी याच्यापेक्षा खूप कमी निघतील जागा आणि मनपाच्या सतरा जागा आहेत नपाच्या अठरा जागा आहेत खाजगी संस्थेच्या सतरा जागा आहेत खाजगी संस्था माध्यमिकच्या एकशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि एकूण चारशे सात जागा जा आहेत तुम्ही हे पाहू शकता की विजय कॅटेगरीकरिता खाजगी संस्था प्राथमिकच्या जागा खूप कमी आहेत ते सतराच आहेत खाजगी संस्था माध्यमिकच्या मात्र एकशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत ज्या जिल्हा परिषदेपेक्षाही जास्त आहेत परंतु हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की खाजगी संस्था माध्यमिकच्या जेव्हा तुम्ही जागा पाहता या माध्यमिकच्या जागेमध्ये परत विषय वाईज डिफरन्शिएशन होत असतं म्हणजे इंग्रजी विषय इतिहास विषय जसे तुमचे विषय आहेत अगदी त्या पद्धतीने त्यामुळे ते अजून हे एकशे अठ्ठ्याऐंशीचा आकडा अजून विभागला जातो आणि तुम्ही कोणत्या विषयामध्ये आहात म्हणजे जे तुमचं शिक्षण आहे त्या अनुषंगाने म्हणजे ज्या विषयासाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहे अगदी त्यानुसार मेरिट लिस्ट ही वेगवेगळी लागत असते त्यानंतर एकूण चारशे सात पदांकरिता होणार आहे एन टी बीकरिता एकशे आठ जिल्हा परिषदेचे आणि मनपाचे अकरा आहेत नपाचे नऊ आहेत खाजगी संस्थाच्या सात आहेत आणि खाजगी संस्था माध्यमिकच्या जागा एकशे पाच आहेत आणि दोनशे चाळीस जागा यांच्याकरिता आहेत पहा एन टी बी करिता सुद्धा तुम्ही जागा पाहू शकता दोनशे चाळीस आहेत एन टी सीकरिता एकशे छप्पन आणि मनपाकरिता एकोणतीस नपाकरिता नऊ आणि खाजगी संस्था प्राथमिककरिता सात खाजगी संस्था माध्यमिक करिता एकोणचाळीस आणि एकूण दोनशे चाळीस पदांची भरती ही होणार आहे एन टी सी आणि एन टी बी एकूण दोनशे चाळीसच आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आता बरेच उमेदवार आपणाला म्हणतात की कट ऑफ कसं लागेल मॅडम किंवा माझं ह्यामध्ये नंबर लागेल का तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते एन टी डी कॅटेगरीचा कसा म्हणजे कट ऑफ लागेल आता जिल्हा परिषदेच्या एकशे चोपन्न जागा म्हटल्यात एन टी डी कॅटेगरीचा आता तुमचे एन टी डी कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट ज्या विद्यार्थ्याला मार्क असणार आहेत समजा एखाद्या विद्यार्थ्याला मार्क एकशे पंचावन्न आहेत हायेस्ट मार्क एन टी डी कॅटेगरीमध्ये तर तो जो एकशे छप्पनमधील पहिली जागा आहे तो त्यांच्याकडे जाते आणि त्यातल्या त्यात ओपनमध्ये जर त्याचं एकशे पन्नास आहे आणि ओपनमध्ये जर त्याचं सिलेक्शन होऊ शकत असेल तर ता तिकडे त्याला घेतात आणि नाही जर घेतलं म्हणजे समजा एन टी डी कॅटेगरीचा विचार केला तरीसुद्धा एन टी डीच्या पहिल्या जागेवर एकशे पन्नासवाला जर पहिला असेल तुमचा एन टी डी कॅटेगरीमध्ये तर तो, तो पहिला घेणार म्हणजे एक जागा त्याच्याकडे जाणार अशा पद्धतीने मग एकशे पन्नास नंतर एकशे सत्तेचाळीस मग समजा एकशे शेहेचाळीस असे ज्या उमेदवारांचे जसे मार्क आहेत अगदी त्याच्यानुसार एकशे चोपन्न उमेदवार तिथे निवडले जाणार आणि जिल्हा परिषदेचं कुठल्याही प्रकारे परत दुसरी कुठल्याही प्रकारची प्रोसिजर नाही आहे त्यामुळे जे एकशे चोपन्न उमेदवार सिलेक्टेड झाले त्याच्यानंतर कोणताही उमेदवार असो त्याचा एक मार्क जरी कमी असेल समजा शेवटचा उमेदवार असेल एकशे पस्तीस मार्कवाला त्याच्या खाली एकशे चौतीस मार्कचा असेल किंवा एकशे पस्तीस मार्कवाला असेल सुद्धा असेल तरीसुद्धा तिथे निवड ही प्राधान्यक्रमानुसार म्हणजे जरी समान गुण असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा शेतकरी पाल्याला जे आत्महत्याग्रस्त पाली आहेत शेतकऱ्यांचे त्यांना प्राधान्य आहे त्यानंतर एज ज्यांचं सगळ्यात जास्त आहे त्यानुसार गुणानुक्रमानुसार म्हणजे असा त्याचा एक क्रायटेरिया आहे त्याचा जी आर आहे तो तुम्ही अजून अभ्यास करू शकता की कोणाला प्राधान्य राहील तर याच्यानुसार सेम मार्कवाला जरी असेल तरी सुद्धा त्या प्राधान्यक्रमानुसार जो पहिला राहील त्याला तिथे निवड होते आणि ते कट ऑफ लागते त्यामुळे प्रत्येकीची कट ऑफ अशा पद्धतीने लावणं हे खूप अवघड काम आहे आणि जरी कोणी लावला तरी ती योग्य पद्धतीने लागणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला ॲक्च्युअल ज्या कट ऑफ आहेत त्याचीच वाढ पाहावी लागेल मन पा, हां अंदाजित कोणी सांगू शकेल परंतु तो कितपत खरा ठरेल हे योग्य सांग म्हणजे योग्य सांगताच येत नाही मनपाच्या एकोणतीस जागा आहेत त्यांच्याकरिता तुम्ही पाहू शकता त्यानंतर नपाच्या नऊ जागा आणि खाजगी संस्था प्राथमिकच्या सात जागा बघा इथे सुद्धा वरचे हायेस्ट जे उमेदवार आहेत या सातपैकी म्हणजे सात गुणिले दहा दहा एकाच दहाचं प्रमाण ठरवलेलं आहे आणि खाजगी संस्थेचं जे मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हणत आहेत की आम्ही कितीही उमेदवाराला बोलू शकतो मग तिथे एकाच पंधरा सुद्धा ते ठेवू शकतात म्हणजे तुम्ही विचार करू शकता एकाच वीस जर ठेवलं तर वीसा सत्ता एकशे चाळीस उमेदवार हे इंटरव्ह्यू जाणार आणि त्यापैकी मग ते जे सात जे उमेदवार निवडतील ते तिथे निवड होईल आणि बाकीचे रिजेक्शनमध्ये जातील तर त्यामुळे तुम्हाला हे गोष्टी पाहायच्यात खाजगी संस्था माध्यमिकच्या एकोणचाळीस जागा आहेत आणि एकूण दोनशे चाळीस जागा आहेत एन टी डीचं तुम्ही तसंच पाहू शकता एकशे चोपन्न जागा आहेत टोटल जिल्हा परिषदेच्या आणि त्यानंतर मनपाच्या अकरा आणि नपाच्या सहा आणि खाजगी संस्था एक आहे आणि खाजगी संस्था माध्यमिकच्या सत्तावीस आणि एकूण एकशे नव्याण्णव जागा आहेत त्यानंतर इतर वर्गासाठी तुम्ही सुद्धा पाहू शकता एक हजार एकशे त्र्याऐंशी जागा आहेत मनपाच्या चौऱ्याऐंशी नपाच्या पन्नास आणि खाजगी संस्था प्राथमिकच्या बावन्न खाजगी संस्था माध्यमिकच्या तीनशे त्रेचाळीस आणि एक हजार सातशे बारा एकूण जागा आहेत आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता जो आरक्षण दिलेलं होतं त्यानुसार एकशे एकोणऐंशी जिल्हा परिषदेकरिता मनपाकरिता चोपन्न नपाकरिता बारा आणि खाजगी संस्थाकरिता सहा तर खाजगी संस्था माध्यमिककरिता दोनशे एकोणऐंशी आणि एकूणमध्ये पाहायला गेलं तर पाचशे चाळीस चा, जागा ह्या रिक्त आहेत ए सी बी सीकरिता पाहू शकता एकशे पाच जिल्हा परिषदेच्या आहेत चौदा मनपाच्या सात मग पुन्हा त्र्याऐंशी जागा आणि एकूण दोनशे नऊ जागा एसी बी सी करिता उपलब्ध आहेत एसबीसी करता आणि सी बी सीकरिता तीनशे एकतीस जागा त्यानंतर सत्याऐंशी जागा आणि त्यानंतर पस्तीस जागा चौवेचाळीस जागा आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता एसीबीसी सीकरिता सहाशे सत्तावन्न जागा एकूण एक हजार एकशे चोपन्न जागा सर्वसाधारणकरिता एकतीस जागा पुन्हा एकशे अकरा जागा अठरा जागा आणि पुन्हा पंचवीस जागा सातशे एकोणचाळीस जागा खाजगी संस्थेकरिता आणि त्यापुढे नऊशे चोवीस जागा तुम्हाला दिसून येतील एकूण पाहायला गेल्या तर पाच हजार एकशे बावन्न जागा या जिल्हा परिषदेच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर मनपाच्या जागा पाहायला गेल्या तर त्या आहेत पाचशे त्रेसष्ट नगरपालिकेच्या दोनशे एकसष्ट जागा आणि खाजगी संस्था प्राथमिकच्या दोनशे एकसष्ट जागा खाजगी संस्था माध्यमिकच्या तीन हजार सातशे चौसष्ट जागा आणि एकूण दहा हजार एक एक जागांचा आकडा आहे प्रणालीवर जाहिराती येण्यासंबंधीचा तीन हजार सातशे चौसष्ट आणि दोनशे एकसष्ट या जागा तुम्ही ज्या जा, मेरिट लिस्टप्रमाणे ह्या फक्त मुलाखतीला बोलवलं जाणार आहे आणि मुलाखतीनंतर यावर निवड कशी करायची हे शाळा व्यवस्थापन समिती हे ठरवणार आहे तर तुम्ही लक्षात घेऊ शकता जवळपास तीन हजार सातशे आणि ह्या जर आपण तीनशे अंदाजेत जर धरलं तर तीन चार हजार जागा जवळपास इकडे जातात खाजगीसाठी आणि पाच हजार जागा जिल्हा परिषदेकडे खरे आहेत आणि एक जा एक हजार जागा मनपा नपा यांच्याकरिता आपण धरू शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला यावर विचार करून कुठे अप्लाय करायचा आहे म्हणजे जिल्हा परिषदला क्रम द्यायचा आहे मनपाला द्यायचा आहे नगरपालिकेला द्यायचा आहे प्रत्येक कास्ट वाईज आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या समांतर आरक्षणानुसार वेगवेगळ्या पद्धतीचा असेल मग तुमच्याकडे समांतर आरक्षण कोणता आहे या सगळ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या गणितानुसार राहील त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ अवेलेबल आहेत ज्यामध्ये तुम्हाला समांतर आरक्षण काय असतं यापासून म्हणजे शासन निर्णय कोणकोणते आहेत मग तुमचं माध्यम कोणतं आहे इंग्रजी माध्यमाच्या आहात उर्दू माध्यमाच्या आहात अगदी त्यापासून आणि जाहिरातीमध्ये मध्ये कोण कुठे कसा अप्लाय करायचा अगदी सगळी माहिती आपल्या चॅनलवर ऑल त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो ओवरऑल कट ऑफ कट ऑफ बरेच विद्यार्थ्यांनी आपल्याला विचारलेलं आहे परंतु तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल अशी माहिती आपण सांगूया जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की किती कॉम्पिटिशन आहे जागा कमी निघाल्यामुळे खूप टफ कॉम्पिटिशन आहे आणि मेरिट अर्थातच हाय लागणार आहे जे आतापर्यंत आपण समजत होतो त्यापेक्षा इथे पहा तुम्ही पाहू शकता एकशे त्र्याहत्तर गुण असलेला एक उमेदवार आहे एकशे चौसष्ट गुण असलेले तीन उमेदवार आहेत एकशे बासष्ट गुण असलेले दोन उमेदवार एकशे एकसष्ट गुण असलेले एक उमेदवार एकशे साठ गुण असलेले दोन उमेदवार एकशे एकोणसष्ट गुण असलेले सात उमेदवार एकशे अठ्ठावन्न गुण असलेले सहा उमेदवार आहेत एकशे सत्तावन्न गुण असलेले बारा उमेदवार आहेत एकशे छप्पन गुण असलेले सोळा उमेदवार आणि एकशे पंचावन्न गुण असलेले नऊ उमेदवार आहेत एकशे चोपन्न गुण असलेले अठरा एकशे त्रेपन्न वाले तीस एकशे बावन्न वीस आहेत एकशे एकावन्न बावीस आहेत एकशे पन्नासवाले पंधरा आणि एकशे एकोणपन्नासवाले पन्नास आणि एकशे अठ्ठेचाळीस वाले अडोतीस आहेत एकशे सत्तेचाळीस वाले एकाहत्तर आहेत एकशे शेहेचाळीस वाले एकोणसत्तर एकशे पंचेचाळीस वाले ब्याण्णव आणि एकशे चौवेचाळीस वाले एकशे सात एकशे त्रेचाळीस वाले एकशे पंचवीस एकशे बेचाळीस वाले एकशे चौऱ्याहत्तर एकशे एकेचाळीस वाले एक अठ्ठावन्न आणि एकशे चाळीसवाले एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणचाळीस दोनशे बावीस एकशे अडोतीस वाले दोनशे एकोणसत्तर आहेत आणि एकशे सदोतीस वाले दोनशे नव्याण्णव आहेत एकशे छत्तीस वाले तीनशे चोपन्न आहेत तर एकशे पस्तीस वाले तीनशे अठ्ठावन्न उमेदवार आहेत म्हणजे ज्या उमेदवारांना एकशे पस्तीस गुण आहेत ते एक तीनशे अठ्ठावन्न उमेदवार आहेत असा त्याचा अर्थ होतो एकशे चौतीस वाले चारशे पंधरा उमेदवार आहेत आता तुम्ही इथे पूर्ण टोटल जर केलं तर तुम्हाला लक्षात येईल की एकशे चौतीस बरोबर आणि एकशे चौतीसच्या वर असलेले उमेदवार किती आहेत तर याचं पूर्ण टोटल तुम्हाला लक्षात येईल हे आहेत तीन हजार एकशे त्रेचाळीस ठीक आहे आणि एकशे तेत्तीस जर धरलं ते चारशे चाळीस त्याच्यामध्ये ऍड चा करायचं आता तुम्हाला एकशे बत्तीसच्या वर किती काढायचे म्हटल्यावर तीनशे एक तीन हजार एकशे त्रेचाळीस त्रे प्लस चारशे चाळीस करायचं म्हणजे तुम्हाला एकशे बत्तीसच्या वर किती आहेत किंवा तुमच्या मार्काच्या वर किती कॉम्पिटिशन आहे ते लक्षात येईल आणि जर तुम्हाला एकशे तीस मार्क असतील तर त्याच्यावरचे सगळे बेरीज करायची ते किती आहेत ते तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला लक्षात येईल की कॉम्पिटिशन कसं आहे आणि कट ऑफ सांगणं किती अवघड आहे कारण हे सुद्धा ओव्हरऑल कट ऑफ आहे सॉरी ओव्हरऑल मार्क्स आहेत जे उमेदवाराला मिळालेत त्यामध्ये सगळेच मिक्स आले मग उर्दू इंग्रजी माध्यम मराठी माध्यम सगळेच आणि तुमच्या ज्या जा जागा आहेत येणाऱ्या पदभरतीच्या मग यामध्ये जास्त जागा ज्या जास असतात त्या मराठी माध्यमाच्या त्यानंतर इंग्रजी माध्यम म्हणजे ज्या खाजगी शाळा आहेत वगैरे तिथे पण मा 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 त्या कमी येतात इंग्रजी माध्यमाकरिता मराठी माध्यमाकरिता जास्त जागा येतात मग त्यानंतर उर्दू माध्यम मग जे इतर माध्यम आहेत त्यांच्या पण जागा येणार तर यामध्ये तुम्हाला अजून विभागणी दिसून येईल त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की एक एक मार्कासाठी किती मोठं कॉम्पिटिशन आहे या कमी जागांमुळे विद्यार्थी मित्रांनो ही सगळी माहिती तुम्ही पाहू शकता हे स्क्रीनशॉट काढून तुम्ही या माहितीचं डिफरन्शिएशन करूनसुद्धा अभ्यास करू शकता की नेमकं कशा पद्धतीने आणि किती उमेदवार तुमच्यावर आहेत या अनुषंगाने तर यावरून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की तुमच्या किती कॉम्पिटिशन आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने पसंतीक्रम द्यायला पाहिजे जेणेकरून आपली निवड ही चांगली व्हावी आणि यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये आपल्याला टीईटी पात्र उमेदवार म्हणजे टीईटी पेपर फर्स्ट म्हणा टीईटी पेपर सेकंड म्हणा याच्यानुसार मग पेसा क्षेत्रातील उमेदवार म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने डिवाईड होतात त्यामुळे ते सांगणं थोडंसं सा अवघड आहे जशी आपल्याला माहिती मिळते तशी आपण अपलोड करण्याचा प्रयत्नही करीत आहोत जेणेकरून तुम्हाला उपयुक्त अशी माहिती वेळच्या वेळी प्राप्त व्हावी या अनुषंगाने